चार नोव्हेंबरला आहे प्रबोधिनी एकादशी, इलाज देव उठणी एकादशी सुद्धा म्हटला जातं. कारण की आषाढी एकादशीला जेव्हा श्रीहरी विष्णू हे योग निद्रेमध्ये जातात, ते या एकादशीला अर्थात देव उठणी एकादशीला पुन्हा जागे होतात. देव जागे झाल्याच्या आनंदात भक्त त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करतात. विशेष पूजा केली जाते. जे वर्षभर एकादशीचा उपवास करत नाहीत ते सुद्धा या एकादशीला उपवास करतात. देव उठणी एकादशीचं व्रत केल्याने माणसाला संपूर्ण एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य मिळतं आणि मृत्यूनंतरही मोक्ष प्राप्त होतो. परंतु ज्या व्यक्ती हे व्रत करू शकत नाही त्यांनी सुद्धा या दिवशी काही नियमांचं पालन मात्र करावं. काही गोष्टी चुकूनही खाऊ नयेत. देव उठणी एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये. एकादशीच्या दिवशी भात खाल्ल्याने व्यक्तीचे सर्व पुण्य नष्ट होते असं मानलं जातं. एकादशी तिथीला जव, मसुराची डाळ, वांगी, सोयाबीन हे खाणंसुद्धा वर्ज्य आहे. त्याचबरोबर कांदा आणि लसणाचा वापर तर करूच नये. एकादशीच्या दिवशी भगवान नारायणाला पान अर्पण केलं जातं. अशा स्थितीमध्ये व्यक्तीने पानसुद्धा खाऊ नये. या दिवशी मांस, दारू, अति तिखट, मसालेदार पदार्थांचं सेवन करू नये. सात्विक आहार घ्यावा. देव उठणी एकादशीच्या दिवशी दुसऱ्याच्या घरचे अन्न खाऊ नये. दुसऱ्याच्या घरचे पाणीही पिऊ नये. एकादशीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वीच घर झाडून घ्यावे. एकादशीच्या दिवशी केस, दाढी, नख कापू नये. तसंच ब्रह्मचर्याचं पालन करावं. एकादशीच्या रात्री उशिरापर्यंत जागरण करून देवाचं भजन करावं. उपवासाच्या दिवशी झोपू नये. या दिवशी तुळशीची पूजा केली जाते, त्यामुळे तुळशीची पानं तोडण्याची चूकसुद्धा करू नका. कोणाबरोबरही वाईट बोलू नये, खोटं बोलू नये, चुगली करू नये, वडीलधाऱ्यांचा अपमान करू नये आणि घरात वादविवाद तर मुळीच करू नये. देव उठणी एकादशीपासून चातुर्मास संपतो, त्यामुळे मंगल कार्याची सुरुवात त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून केली जाते. आता विवाहाचे मुहूर्त किंवा इतरही शुभ कार्यांचे मुहूर्त आपल्याला देव उठणी एकादशीनंतर मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं, देव उठणी एकादशीनंतर तुळशीचं लग्न केलं जातं आणि तुळशीच्या लग्नापासूनच सगळ्या मंगल कार्यांना सुरुवात होते. मंडळी, आम्ही आमच्या चॅनलवर सणवार, व्रतवैकल्य यांची सविस्तर माहिती देतो, त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रीय, अंकशास्त्रीय आणि वास्तुविषयक मार्गदर्शनही करतो. आणि म्हणूनच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं मोफत आहे, त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी तुम्ही लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजलाही फॉलो करू शकता. अहो मग वाट कसली बघताय. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.